मुकादम कडून ऊस मजुरांची फसवणूक सुरू आहे. वाहतूकदारांना देखील मुकादमाचा त्रास सुरू आहे. वसुलीसाठी गेल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. कारखाना आणि वाहतूकदारांमध्ये करार केला जातो, त्यावरच बँका वाहतूकदारांना कर्ज देतात. त्याशिवाय आर्थिक खर्चासाठी स्वतःचे सोने गहाण ठेवतात. मात्र या 2 वर्षात 246 कोटी वाहतूकदारांचे थकवले आहेत. मुकादम ही पद्धत संपुष्टात यावी, कारखानदारांनी वाहतूकदार पुरवावे. ऊसतोडणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी करून ऊसतोडणी मजूर पुरवावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना स्थापन करत असल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी केली. आज ते सांगलीत बोलत होते. घरगुती आणि शेतीच्या विजेसाठी महावितरण कंपनीनं वीज दर नियामक आयोगाकडं 37% दरवाढीची मागणी केली आहे, तसा प्रस्ताव दिलेला आहे. हा वीज दरवाढीचा जो संभाव्य वरवंट आहे त्याला आमचा विरोध आहे. यावर्षी ही सुनावणी होणार नाही तर ती ऑनलाईन सुनावणी होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या घरगुती वीज ग्राहकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी आता फक्त राज्यातल्या 5 जिल्ह्यांना दिवसा वीज मिळते, संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांची वीज बिलं दुरुस्त करून न देता आहे तशीच थकबाकीच्या वसुलीसाठी म्हणून सक्तीची वसुली, वीज कनेक्शन तोडणं, डीपी सोडवणं हे जे उद्योग महावितरण कंपनीने सुरू केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून 22 फेब्रुवारीला दुपारी 12 नंतर संपूर्ण राज्यामध्ये चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक 50,000 रुपयाचं अनुदानही प्रलंबित आहे, तोही मुद्दा आहे. त्याचबरोबर पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई हेही अजून मिळालेलं नाही. या सगळ्या प्रश्नावर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये हा 22 तारखेचा चक्काजाम होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.